तर बालमित्रांनो, आपण या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची निर्मिती अभ्यासत आहोत. यामध्ये पहा 1957 साली झालेल्या लोकसभा विधानसभा महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीला भरघोस असं यश मिळाल्यामुळे केंद्र सरकारने त्या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या मागणीचा विचार करण्यास सुरुवात केली आणि त्याचाच परिणाम म्हणून त्या ठिकाणी पहा पुढे काय झालं. जेव्हा प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी उभारलेला होता, अश्वारूढ म्हणजे घोड्यावर बसवलेला, आणि त्या पुतळ्याचं अनावरण आपल्या देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 30 नोव्हेंबर 1957 रोजी होणार होते. आणि त्या कार्यक्रमासाठी पंडित नेहरू दिल्लीवरून महाराष्ट्रात प्रतापगडावर येणार होते. हे समितीने नेमकं त्याच वेळेस काय केलं, संयुक्त महाराष्ट्र समितीने भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली पंडित नेहरूंच्या त्या कार्यक्रमाच्या विरुद्ध प्रचंड असा मोर्चा त्या ठिकाणी काढला आणि त्यामध्ये एस एम जोशी, नागगोरे, जयंतराव टिळक, प्र के आत्रे, उद्धवराव पाटील हे सर्वजण त्यामध्ये सहभागी झालेले होते. आणखी पंडित नेहरूंचा कार्यक्रम प्रतापगडावर होणार होता म्हणून त्या ठिकाणी पसरणी घाट व पोलादपूर जवळ या संयुक्त महाराष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र असे निदर्शने केले आणि या सर्व परिस्थितीचा त्या ठिकाणी मग पंडित जवाहरलाल नेहरू यांना संयुक्त महाराष्ट्र समितीने मराठी भाषिकांच्या भावनांची आणि एकूण परिस्थितीची जाणीव करून देण्यात संयुक्त महाराष्ट्र समिती यशस्वी झाली. आणि मग नंतर त्या ठिकाणी केंद्र सरकार महाराष्ट्राचं संयुक्त महाराष्ट्र समितीच्या मागणीनुसार संयुक्त महाराष्ट्र म्हणजे मुंबईसह विदर्भ, मराठवाडा आणि गोमंतक याचं एक राज्य निर्माण करण्याचा त्या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतला. आणि त्या निर्णयानुसार 1960 साली संसदेने मुंबई पुनर्रचना नावाचा कायदा मंजूर केला आणि या कायद्यानुसार आपल्या महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली गेली. आणि या निर्मितीची घोषणा पंडित नेहरूंनी पहाटे राजभवनात झालेल्या कार्यक्रमामध्ये स्वतः पंतप्रधानांनी आपल्या राज्याच्या निर्मितीची घोषणा केली आणि त्या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र समितीचं त्या ठिकाणी जे उद्दिष्ट होतं ते साध्य झालेलं आहे. आणि मग महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारली. अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्राची निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाली.